आपल्याबरोबरचा गेस्टच वेगळा आहे पूर्णपणे. सारंग साठे त्याची वेगळी ओळख करून देण्याची आपल्याला तसं खरं तर गरज नाही आहे. पण सारंग साठे हा वेगवेगळ्या त्याच्या भूमिकांमुळे किंबहुना ऑलराऊंडर त्याला म्हणायला लागेल. तो कंटेंट प्रोड्यूस करतोय, तो वेबसिरीज प्रोड्यूस करतोय, ऍक्टिंग करतोय, खूप साऱ्या गोष्टी तो स्वतः करत असतो. आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला किंवा भारताला त्याचं नाव माहिती झालेलं आहे. भाडीपचा हा सगळा प्रवास आतापर्यंतचा नेमका कसा झाला त्याच्याबद्दल थोडक्यात सांगशील? भाडीपाचा प्रवास इथून सुरू झाला की मी पॉला मग्लेन आणि अनुषा नंदकुमार असे आम्ही तीन पार्टनर्स एका सिनेमाच्या निर्मितीच्या वेळेस भेटलो. त्या दोघी त्याच्यावर असिस्टंट डिरेक्टर होत्या आणि मी त्याच्यावर कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करत होतो. आम्ही ऍक्टरचे वर्कशॉप्स करायचो शूटिंगच्या आधी, तर त्याच्यामुळे तिथे आम्ही भेटलो. आणि तिथे असताना आम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या, काही गोष्टी बनवायच्या होत्या, लोकांपर्यंत आणायच्या होत्या, पोचवायच्या होत्या. आणि आम्हाला लक्षात आलं की आमच्यासारख्यांच्या सेन्सिबिलिटीजला काही स्थान नाही आत्ताच्या करंट मार्केट कंडिशनमध्ये. म्हणजे ज्या प्रकारे मराठी इंडस्ट्री असेल किंवा हिंदी इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये जे घडत होतं त्यात आम्हाला स्थान नाही आहे. त्यामुळे आपल्याला काही वेगळा मार्ग शोधता येईल का? आणि त्याच काळामध्ये AIB, TVF असे हिंदी किंवा फिल्टर कॉपी हे सगळे हिंदी चॅनल्स उदयाला येत होते आणि त्यांनी स्वतःचं जे एक स्थान निर्माण केलं त्यांनी आम्हाला असं वाटलं की हे मराठीत का होत नाहीये. म्हणून आम्ही मराठीत काही आहे का असं शोधायला लागलो. कोणी काही असं करून ठेवलंय का? म्हणजे आपल्याला त्यांच्याकडे आपले सगळे जे गोष्टी आहेत त्या घेऊन जाता येईल किंवा कॉन्सेप्ट आहेत त्या घेऊन जाता येतील आणि बघूयात की ते प्रोड्यूस करायला तयार होत आहेत. तर ज्यांनी केलं होतं त्यातल्या एक दोन लोकांनी एखादा एपिसोड दुसरा एपिसोड करून बंद केलं होतं. काही लोक मोठ्या लोकांनी तर फक्त जुनच कॉन्टेंट पुन्हा टाकलं होतं. म्हणजे व्हिडिओ पॅलेस असेल किंवा एव्हरेस्ट असेल त्यांच्याकडे खूप सारे फॉलोअर्स होते पण त्यांनी त्यांचं जे आहे ते जुन्या चित्रपटांचं कॉन्टेंट टाकलं होतं. नवीन कोणीच काही करत नव्हतं. मग काय करायचं ह्या म्हणजे कोणीच नाही आपल्याला साथीदार अशा परिस्थितीत अडकल्यामुळे आम्ही म्हटलं चला आपण करून बघूयात. मग एका रात्रीत पॉलानी एक ऑनलाईन डिजिटल ह्याचा बिझनेस कसा चालवायचा ह्याचा एक आठवड्याचा ऑनलाईन क्लास केला. आम्ही फिकी फ्रेम्स नावाचं एक सेमिनार होतं ते इंडस्ट्रीच्या बिझनेस साईडचं असतं ते अटेंड केलं. अनुषानी एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यातनं काही पैसे कमवले आणि आम्ही हे सगळं एकत्र आणून एक प्लॅन तयार केला की आपण 3 वर्षात कसं आपलं स्वतःचं एक स्थान बनवू शकतो. आणि मग पुन्हा 3 महिने गेले कोणी त्यालाही पैसे लावायला तयार नाही. म्हणजे या बिझनेस प्लॅनलाही पैसे लावायला तयार नाही. मग शेवटी आम्ही वैतागून ठरवलं की आपण आपला आपला एक शो करूयात कास्टिंग काउच विथ अमय निपुण. कारण अमय निपुण खूप अगदी घरचे संबंध आहेत आमचे आणि खूपच जवळचे मित्र आहेत. आणि मग त्याच्यामध्ये कोणीतरी एक सेलिब्रिटी, तेव्हा तर आमच्या ओळखीचे फार सेलिब्रिटीज नव्हते, जितेंद्र जोशी होता, राधिका आपटे होते, तर ह्या सगळ्यांना आम्ही फोन केले. त्यातली राधिका अवेलेबल होती आणि मी खूप वर्ष नाटक करत असल्यामुळे तिच्या बरोबर ती अगदी एका पायावर तयार झाली. आणि असं करून तो पहिला एपिसोड आम्ही इंटरनेटवर टाकला. आणि मग त्याच्या पुढे जी लोकांनी प्रेक्षकांनी सगळ्यांनी जी साथ दिली आणि मुख्य म्हणजे आर्टिस्टनी आणि इंडस्ट्रीजनी, सई तामणकरचा फोन आला, प्रिया बापटचा आला, स्पृहाचा आला आणि हे सगळे एक जुळत गेले आमच्या बरोबर. चांगले चांगले लेखक येऊन भेटायला लागले स्वतःहून. कारण काय जे जी वाट आम्ही बघत होतो ती वाट ते पण बघत होते कोणीतरी सुरू करेल असं. तर त्यातनं ते भाडीपाचा प्रवास सुरू झाला. पण या सगळ्या गोष्टीला साधारण कुठल्या वर्षी हे सगळं सुरू झालं? आणि मगाशी तुझ्या बोलण्यात एक उल्लेख आला की आम्हाला जो कंटेंट अपेक्षित होता तो मिळत नव्हता किंवा त्याला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. हा कंटेंट म्हणजे नेमका कोणता कंटेंट? काय की मला असं वाटतं मराठी भाषा, मराठी काय म्हणतात कलाकार हे एका साच्यात अडकल्यासारखे झाले होते काही वर्ष. म्हणजे आपले चित्रपट काही काही अक्षरशः वर्ल्ड क्लास लेवलचे असतात पण वेन इट कम्स टू टेलिव्हिजन तर ते कुठेतरी एका साच्यात अडकलेलं होतं. आणि मला आठवते माझ्या लहानपणी मी म्हणजे गंगाधर टिपरे असेल किंवा प्रतिमा ताईंच्या सगळ्या सिरियल्स असतील त्या इतक्या रिलेटेबल होत्या, इतक्या म्हणजे रिलेटेबल असतानाच त्या अगदी आत्ताच्या काळाचं भान ठेवून बनवणाऱ्या होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरी जुन्या काळातलं काहीतरी धरून बसलोय आणि त्याचं काहीतरी भाऊ केला असं नव्हतं. आत्ताच्या मुलांच्या गोष्टी होत्या त्या. म्हणजे 405 आनंदवन असेल किंवा असे अनेक शोज होते की जे किंवा इव्हन तेव्हाचे जे आपण कॉमेडी म्हणूयात घडलंय बिघडलंय तर ह्या सगळ्या शोचा खूप इम्पॅक्ट
ऍक्ट होता आणि ते कुठेतरी हरवलं होतं गेल्या काही वर्षात, तर ते परत कसं आणता येईल ते एक भाग होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मराठी भाषेला कायम असं मानतो की मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरती सीमित ठेवली पाहिजे, मराठी माणसाच्या सन्मानासाठी फक्त वापरली पाहिजे. पण मला असं वाटतं की भाषा प्रगल्भ तेव्हा होती जेव्हा ती बाहेरचे लोक त्याचा अनुभव घ्यायला लागतात. म्हणजे आज आपण इथं बसून नार्कोस स्पॅनिश मध्ये बघतो किंवा डार्क नावाचा शो जर्मन मध्ये बघतो सबटायटल सकड, मल्याळम सिनेमे मी इतके कन्झ्युम करतो, तमिळ सिनेमे मी इतके बघतो, तर तसं मराठी भाषेचं का नाही होते, अमराठी लोक का नाही बघत येते. तर त्या प्रकारचं काहीतरी काम करायचं असं डोक्यात होतं आणि ते त्याला काही दुजोरा मिळेना. म्हणजे त्यामुळे मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आपणच सुरू करूयात आपल्या पद्धतीने. आपल्याला काही गोष्टी माहितीयेत, लेखक माहिती आहे, आई आणि मी सारखा शो असेल, कास्टिंग काउच सारखा शो असेल. कास्टिंग काउच अत्यंत त्याच्या मनच्या आई आणि मी मधली आमची आई अत्यंत पुरोगामी आहे. तर ते सगळे त्या सगळ्या गोष्टी आणायचा प्रयत्न होता. याला सुरुवात केव्हा झाली आणि याला जोडून आता मी पुढचा प्रश्न पण विचारतो की नवीन जे लोक ज्यांना यायचं आहे तुमच्यासारखं करिअर करायचंय, त्यांना एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की याला करोडो रुपये लागतील, पैसा किती लागतो. हे सगळं 5 वर्षापूर्वी भाडीपा सुरू झालं. त्याच्या आधी 2 वर्ष आम्ही गुलबदन टॉकीज नावाची एक कंपनी चालवली ज्याच्यातनं आम्ही पैसा उभा केला. तीच अजूनही भाडीपाची पेरेंट कंपनी आहे आणि आता भाडीपा सॉरी गुलबदन टॉकीज मध्ये इन्व्हेस्टर आहेत. पण ते नंतर होत गेलं. सुरुवात 7 वर्षापूर्वी आम्ही तिघांनी केली, 5 वर्षापूर्वी आम्ही भाडीपा सुरू केलं आणि त्याच्याही आधी 9 वर्षापूर्वी आम्हाला डोहाळे लागले होते की आपण काहीतरी आपलं आपलं सुरू करूयात असं. तर टोटल प्रवास आपण म्हणूयात तर 8 वर्षाचा आहे, त्यातला भाडीपाचा प्रवास हा 5 वर्षाचा आहे. आणि पैसे वाईज 2 प्रकारात मी कायम माझ्या सगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलंय की 2 भागांमध्ये ते एकतर विभागलं पाहिजे आपण की तुम्हाला आमच्यासारखं करिअर करायचं म्हणजे काय. तर भाडीपा हा ब्रँड आहे, ह्याच्या या मोठ्या एका छत्रीखाली अनेक गोष्टी येतात. स्टँडअप कॉमेडी येतं, त्याच्यानंतर कॉमेडी स्केच व्हिडिओज येतात, तू म्हटला तसं वेबसिरीज येतात. आम्ही विषय खोल आणि भाटुपा हे जे मागे दिसत नाही, ट्रॅव्हल कॉन्टेंट, फूड कॉन्टेंट, काय म्हणतात आपण, आम्ही टाउन हॉल्स केलेले आहेत, असं खूप काय काय केलंय. तर अशा प्रकारचं तुम्हाला काहीतरी जर का एक मोठं छत्र उभं करायचं असेल तर मात्र इन्व्हेस्टमेंटची गरज असते, त्याला व्यवस्थित बिझनेस च्या दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे. पण युट्यूब किंवा फेसबुक किंवा सोशल मीडिया, इंस्टाग्राम किंवा स्पेशली फेसबुक इंस्टाग्राम, आता इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलं तर आमचे मित्र आहेत करण आणि नील, जे पूर्वी भाडीपाचे सोशल मीडिया मॅनेजर होते, ते आत्ता सुपर डुपर हिट आहेत, म्हणजे मोठे स्टार्स आहेत ते आता भारतभरात. आणि करण आणि नील हे आपल्या घरनं कॉन्टेंट बनवून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टाकतात, अत्यंत साधं घरच्या घरी फोनवर शूट केलेलं. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काही नाही, त्याच्यामध्ये एकच इन्व्हेस्टमेंट आहे तुमची कला. तुमचं 2 गोष्टींवर लक्ष असणं की आत्ता करंट ट्रेंड्स काय आहेत, ते आपल्याला ट्रेंडिंग गोष्टीवर आपल्याला काय बनवता येईल, आणि त्याच्यातली काय म्हणतात तुमची कलात्मक बाजू जागरूक राहणे, एवढीच इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये. कारण फोन तर आजकाल सगळ्यांकडे असतो, इंटरनेट तर सगळं. तर तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करणार आहात, आम्ही जे काम करतोय त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट गरजेचे. पण जर का तुम्हाला इंडिव्हिज्युअल क्रिएटर बनायचंय, एक माणूस म्हणून तुम्हाला आपलं आपलं काम चालू ठेवायचंय, तर अगदी तुम्ही शून्यापासून सुरुवात करू शकता. भाडीप हे नाव जेव्हा अनेकांनी ऐकलेलं होतं तेव्हा लोकांना वाटलं की हा कुठल्या तरी पक्षाचा काहीतरी कार्यक्रम दिसतोय, कारण भारतीय आणि पार्टी अशी दोन याच्यात. हे नाव कुठून सुचलं आणि याचं काही कनेक्शन आहे का, पॉलिटिकल कनेक्शन आहे का? पॉलिटिकल कनेक्शन नाहीये. आम्हाला काय हेतू होता, मी म्हंटल तसं एक मोठं छत्र निर्माण करायचं होतं, हे फक्त आमच्या तिघांचा चॅनल असावा अशी आमची कधीच इच्छा नव्हती. आणि मग त्याला एक काय स्वरूप असेल की जे सगळे एकत्र येऊन, मग काहीतरी ग्रुप नाव द्यायचं का, मग कोणीतरी एक काहीतरी अगदी टिपिकल जे आपण मराठी माणूस म्हणून विचार करतो ना की एक इंग्लिश शब्द आणू आणि एक मराठी शब्द आणू, त्याचं काहीतरी मिश्रण, युचा कट्टा वगैरे असं काहीतरी नाव आहे. तर आम्ही म्हटलं हे खूप झालंय, म्हणजे हे करून झालेलं आहे, आता आपण काहीतरी वेगळं बदलूयात. तर मग त्याला एक पार्टीचं स्वरूप आलं तर असं होईल की दोन्ही अर्थाने पार्टी, एक तरुणांमध्ये पार्टी करणे हे फेमस आहे आणि प्लस एक पार्टी म्हणजे आपली जी
तू म्हटलं असं तसं पॉलिटिकल पार्टी असते तसं, तर त्याला एक संघटित होण्याचं काहीतरी एक नाव येईल, त्यामुळे पार्टी हा शब्द पहिला आला. मग आम्ही असं म्हटलं की त्याला कुठेतरी एक ऑलमोस्ट शिवी हसडल्या सारखी स्लॅंग असू दे, म्हणजे आपल्याकडे भची बाराखडी सगळी सगळ्यात फेमस आहे, तर मग भ शब्द असं काही करायचं का वगैरे आलं. पण म्हटलं नाही, पण त्यांनी कदाचित लोक दुरावतील, म्हणजे जे फॅमिली ऑडियन्स आहे तो कदाचित हे होईल. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, त्याचा अलंकार तसा असू देत पण अर्थ चांगला असू देत काहीतरी. प्लस आमच्या डोक्यात होतं की जसं मी मगाशी म्हटलं की महाराष्ट्रासाठी जरी आपण कॉन्टेंट बनवत असलो तरी मराठी कॉन्टेंट हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पलीकडे गेला पाहिजे, त्यामुळे त्याची आयडेंटिटी फक्त महाराष्ट्रापुरती सीमित नको ठेवायला. आणि उद्या आपल्याला वाटलं कन्नडमध्ये काहीतरी करावं, बंगालीमध्ये काहीतरी करावं, तर आपल्याला असं नाही पाहिजे. म्हणजे आता उद्या नाव महाराष्ट्र डिजिटल हो प्लॅन आहे सो महाराष्ट्र डिजिटल पार्टी नाव ठेवलं आणि आपण बनवलं कन्नडमध्ये तर काहीतरी विचित्र वाटेल. तर त्याच्याचं मग आपण भाडीपा असं नाव ठेवूयात, म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी, म्हणजे अख्ख्या भारतभरातल्या कॉन्टेंटला आपल्याला हे सामावून घेता येईल. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म करण्याचं कारण असं की अब्रिवेशन्स हे आत्ताची भाषा आहे, म्हणजे LOL ROFL आपण फोमो हे ते शब्द सतत ऐकत असतो. आणि तरुण मंडळी SMS मुळे, पूर्वी शब्दांना लिमिट असायचे ट्विटरवर आणि ह्याच्यात, तर त्याच्यातनं ते सगळं आलं आहे किंवा इव्हन फेसबुकवर इंस्टाग्रामवर आपण एक एक अब्रिवेशन मध्ये रिप्लाय करून टाकतो की BRB लिहितो, म्हणजे बी राईट बॅक असं. तर तसं अब्रिवेशन तयार करायचं असं डोक्यात होतं. राज कुंद्रा प्रकरण आपण एक उदाहरण म्हणून डोळ्यासमोर घेऊया की OTT प्लॅटफॉर्म इज पॉन असा एक लोकांचा समज होत चाललेला आहे, तर नेमकं सेन्सर कसं करायचं आणि कोणी करायचं? मला वाटतं मी खूप ठिकाणी बोललो हे, सेल्फ सेन्सरशिप इज द बेस्ट सेन्सरशिप. तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे. माझा ना कुठल्याच कॉन्टेंटला विरोध नसतो, मी त्या विचारांचाच नाहीये. शेवटी काय ज्यांना पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत त्यांनी ते करावं, तो त्यांचा प्रश्न आहे. माझा काही त्याला विरोध नाहीये. पण भाडीपाच्या दृष्टीने मी सांगू शकतो की आमचा दृष्टिकोन काय आहे. आमच्या आम्ही असं कधीही म्हणत नाही की आमच्या कुठल्याही कॉन्टेंटमध्ये कधीच काही शिवी नसणार आहे, किंवा असंही म्हणत नाही की त्याच्यामध्ये काही ऍडल्ट सीन्स नसणार आहेत. पण आम्हाला आमची जबाबदारी माहिती असणं गरजेचं आहे की ती का खरंच, म्हणजे असं हे सगळेच म्हणतात की नाही त्या स्क्रिप्टची गरज होती म्हणून टाकलं, तर खरंच समजायला पाहिजे आपल्याला काय गरज आहे. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी चिकट गोंडे नावाचा एक शो केला जो फेसबुकवर पण उपलब्ध आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही एक चीट डे नावाचा एपिसोड त्यात मीच काम केलं होतं, मी आणि श्रुती मराठेने, आणि तो ओपन मॅरेजेसवरचा एपिसोड होता. म्हणजे लग्न हे पॉलिगॉमी असावी मोनोगॉमी असावी ह्याच्यावर चर्चा करणारा एपिसोड होता. आता हा अत्यंत ऍडल्ट विषय, पण त्याच्यामध्ये ते दाखवणं गरजेचं आहे का की हा विविध पार्टनर्स बरोबर आहे का, त्याच्याबद्दल आपण फक्त बोलतोय भाष्य करतोय, तर ते भाष्य करणारा विषय होता. त्यामध्ये एकही सीन असा नव्हता की जो आपण आई बाबांबरोबर बसून नाही बघू शकत. सो हे आपल्यावर आहे आपण कसं डील करायचं ते. केव्हा आम्ही पहिला जो शो केला पांडू नावाचा, तर त्या शोला तो पोलिसांवरचा शो होता, पोलिसांच्या डिप्रेशनवर भाष्य करणारा, पोलिसांच्या पेरेंटिंगवर भाष्य करणारा, आणि हा OTT वरच गेला. त्यामुळे असं नाहीये, मला असं वाटतं की तो काय आपण कन्झ्युमर म्हणून पण चूक करतोय का याचा विचार केला पाहिजे. आपण OTT वर जाऊन काय शोधतोय, जर का आपण ते शोधणार असू तर ते बनवतील, आपल्या इकडची पोरच जाऊन ते शोधतायत. पहिल्यांदा गेल्यावर जर का तुम्ही ते त्याच्यावर सर्च करणार असा हॉट क्लिप तर संपलं, मग तेच बनवणार. शेवटी पैसा तिथे वाहतो जिथे तुम्ही पैसे खर्च करायला तयार असता. तर त्यामुळे उलट ते फक्त निर्मात्यांवर लादणं, जेव्हा म्हणजे आता सैराट सारखा सिनेमा आहे मराठीचं उदाहरण घेतलं तर क्लीन सिनेमा बनवून हिट झालाच की, जर का तुम्ही तो सिनेमा हिट करणार असाल तर, आणि त्यानंतर 100 सैराट सारखे सिनेमे आले, तर ते तुम्ही ज्याला समर्थन करणार प्रेक्षक म्हणून तेच बघितलं जाणार, त्यालाच पैसा मिळणार. हेही प्रेक्षकांची तेवढीच जबाबदारी आहे. आपण फेसबुक बद्दल बोलतोय कारण फेसबुकने आपल्याला अप्रोच केलेला होता की फेसबुकवरचा किंवा फेसबुकवरचे कंटेंट क्रिएटर्स याच्याबाबत आपण बोलतो,
फेसबुक हे येत्या काळामध्ये आपण थोडस अकॅडमिकली पण बोलूया, लोकांना थोडस कळू शकेल याच्यात ना, की त्यांना कदाचित वाटही मिळू शकेल की फेसबुकचा नेमका फायदा कसा होतोय कंटेंट साठी, मग तो एकदम पॉलिश कंटेंट असेल किंवा रॉ कंटेंट असेल कुठल्याही स्वरूपात. बरं, मला फेसबुकचा सगळ्यात मोठा फायदा, आणि खूप वर्ष मी फेसबुकवर आहे, मी फेसबुक अगदी आलं भारतात, म्हणजे आता ही नवीन एक पिढी आली आहे फेसबुकवर, त्याच्या आधी तरुण मुलं बघत आहे, त्याच्याही आधी अशी लोक होती की ज्यांना फक्त डिजिटलमध्ये इंटरेस्ट होता. तर मी तेव्हा माझी अख्खी टीम फेसबुकची, सॉरी अख्खी भाडीपाची टीम ही फेसबुकवरनं मिळाले. मी फेसबुकवर एक पेज चालवायचो बायस्ट्रीट प्रोजेक्ट नावाचं, कम्युनिटी होती ती, आणि त्याच्यावर मिळालेले सिनेमॅटोग्राफर्स असिस्टंट डिरेक्टर्स हे ते आता भाडीपाबरोबर काम करतात, मोठाले शो पण आमचे शूट करतात. त्यामुळे फेसबुक कायमच ह्याच्यासाठी महत्वाचं राहिले की कम्युनिटी तयार करण्यासाठी, तुमची एक कम्युनिटी, तुमचा एक प्रेक्षक वर्ग, ती तुम्ही त्यावरनं तयार करू शकता. आता जेव्हा ते व्हिडिओमध्ये उतरले, पूर्वी ते व्हिडिओ प्लॅटफॉर्म नव्हता, पण व्हिडिओमध्ये उतरल्यावर काय झालं की आपण ज्याला UGC म्हणतो, युजर जनरेटेड कॉन्टेंट, जे वापरणारे तेच निर्माते, हे स्वातंत्र्य आपल्याला OTT किंवा कुठे मिळत नाही. हे आपल्याला फेसबुक सारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म देऊ शकतो की जिकडे जर का मी त्याचा उपभोक्ता, तर मी त्याच्यावर काहीतरी बनवूनही टाकू शकतो. असं दोन्ही म्हणजे गिव्ह अँड टेक होते. मी फक्त उपभोगासाठीही वापरू शकतो, मी माझा तो प्लॅटफॉर्म म्हणूनही वापरू शकतो, आणि त्याच्या उलट मी त्याच्यावर रिॲक्शन व्हिडिओही करू शकतो. म्हणजे मला काही आवडलं नाही तर त्याच्यावर, त्यामुळे तो जास्त डेमोक्रॅटिक आहे, लोकशाहीच्या स्वरूपात आहे असं वाटतं. आणि ते म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत की त्याचा गैरवापर येऊ शकतो, चांगला वापर येऊ शकतो, पण मी पुन्हा म्हटलं तसं की शेवटी कुठलीही गोष्ट ही समाजाचं रिफ्लेक्शन असतं, आणि तुमचा समाज जर का एका विशिष्ट पद्धतीने वागत असेल तर ते तुमच्या फेसबुकवर दिसणार किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर दिसणार. तुम्ही लोकांनी स्टेप बाय स्टेप पुढे जात गेलात, शांतीत क्रांतीचा उल्लेख या ठिकाणी आला पाहिजे, कारण ती तुमचं नवीन प्रॉडक्ट आहे किंवा वेबसिरीजच्या माध्यमातून तुम्ही एक नवीन क्षेत्रात पदार्पण केलं. तर येणाऱ्या काळामध्ये प्लॅन्स काय असणार आहेत, आणि शांती क्रांती हा विषय नेमका का सुचला? तुम्ही सगळे मित्र आहात, त्या मित्रांची गोष्ट आहे काय नेमकं त्याच्यामध्ये? मला असं वाटतं की प्रत्येकाच्या एकेका मित्राचं एक एक काहीतरी घेऊन असं सगळ्याचं मिश्रण झालंय, ते चार लेखकांच्या वेगळ्या मित्रांच्या वेगळे किस्से एकत्र घेऊन, आणि त्यामुळेच ते कदाचित एवढं हिट पण झालंय, त्याला रिलेटिबिलिटी जास्त आली की इतक्या लोकांचं रिप्रेझेंटेशन त्यात झाल्यामुळे. विषय सुचण्याची दोन कारणं होती. आपल्याकडे एक कमिंग ऑफ एज स्टोरीज दाखवल्या जातात, म्हणजे आपण म्हणतो की वयात येण्याच्या गोष्टी, आणि त्याच्यामध्ये ना आपल्याकडे लोक विसरतात की भारतीय लोकांमध्ये एक हे आहे की एक सेकंड कमिंग ऑफ एज होतं, म्हणजे साधारण 26-27 वर्षी तुमची एक पुन्हा जागृती होते, एक कॉलेज संपल्यावर आता जगात पडायचं म्हणून, मग पहिले 3-4 वर्ष आपण भरकटलेला असतो कारण आपल्याला सवय नसते. आपण आपल्या आई वडिलांना परदेशात तसं नाही होत, 18-19 वर्षी त्यांना घराच्या बाहेर हाकललं जात, तर त्यामुळे त्यांना जकत जबाबदारी 21 वर्षी त्यांच्या अंगावर पडते. पण तसं आपल्याकडे नाही होत, आपल्याकडे आपण लग्न होऊन दोन मुलं झाली तरी आई वडिलांबरोबर असतो, त्यामुळे एक ते डोक्यावर छप्पर असल्याची काही म्हणजे छप्पर नाही याची भीती नसते, आणि ती जाणीव यायला थोडे वर्ष लागतात. त्यामुळे 27-28 ला आपण एक मच्युअर व्हायला लागतो, काहीतरी बदल घडायला, आणि तेव्हा मात्र मित्रांबरोबर टवळक्या करत आपल्याला आयुष्याची उत्तरं सापडत नाहीत. तेव्हा मात्र आपल्याला एका ठिकाणी शांतपणे बसून स्वतःच्या आयुष्यावर रिफ्लेक्ट करणं हाच पर्याय आहे, हे सांगणारा काहीतरी शो बनवायचा असा त्यातला हेतू होता. माझ्या आयुष्यात एक खूप मोठी घटना घडली होती, ते म्हणजे मी 29 वर्षी माझ्या वडिलांबरोबर विपश्यनेला गेलो. तसंच आमचा एक मित्र आहे अभय, जो ह्याचा भाग आहे, तो पॉंडिचेरीला ऑरोविलला गेला होता. किंवा असं प्रत्येकाने कुठले ना कुठले तरी अनुभव घेतले होते की जे लाईफ चेंजिंग होते, तिकडे गेल्यावर लक्षात आलं की अरे आपलं आयुष्य म्हणजे हे मस्ती मजा धमाल मस्त आहे, पण हे पण एक आहे जे आपल्या आयुष्यात घडलं पाहिजे कुठेतरी. तर ते सांगणारी एक गोष्ट सांगावी अशी इच्छा होती.
आणि त्याला दिलजात्याचा एवढा हे का रेफरन्स का, तर दिलजात्या बघून आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं एका अख्ख्या पिढीला की आपण एक गाडी काढली आणि रोड ट्रिपला कुठेतरी गेलो की आयुष्यातले सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील, आणि जे होत नसतात. तर त्यामुळे त्याला एक डेडिकेशन द्यावं असं वाटत होत. कोणाला तुमच्यासारखा कंटेंट बनवायचं असेल पण त्यांना काहीच ज्ञान नाहीये, तर तुम्ही त्यांना मदत करणार का? आम्ही ऍक्च्युली खूप लोकांना मदत करतो, म्हणजे कित्येक चॅनल्स आहेत जे लोकांना माहित नाहीये की आम्ही खूप क्लोजली असोसिएटेड आहोत त्यांच्या बरोबर. म्हणजे उर्मिला निंबाळकर म्हणून एक युट्यूबर आहे जिचे आता 500,000+ जास्त सबस्क्रायबर आहेत, ती राईट फ्रॉम डे वन आमच्या बरोबर जवळनं काम करते. सुशांत घाटगेला आम्ही 3 वर्ष मॅनेज करायचो. नीलकरण आमच्या बरोबर खूप आधी जोडले गेलेत. असे अनेक लोक आहेत जे आता एका कुठल्या तरी विशिष्ट पेडेस्टिलला पोहोचले, तर ते लोक आमच्या बरोबर आधीपासून, म्हणजे आम्ही मदत करतो, 1-on-1 सुद्धा मदत करतो. फक्त आता असं झालंय की भाडीपाचा व्याप खूप वाढलाय, म्हणजे खूपच जास्त त्याचं सगळं मोठं हे तयार झालेलं आहे प्रस्त, आणि त्याच्यामुळे दरवेळेसच मदत करता येईल असं नाही. त्यामुळे आम्ही काय करतो की मतदान वर्कशॉप्स ठेवतो, ऑनलाईन सेमिनार्स ठेवतो, त्यातनं एकत्र सामूहिक मदत करता येईल का ह्याचा प्रयत्न करतो. पण एवढं नक्की सांगतो की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, कुठलेही सोशल मीडिया, त्यांच्या ट्युटोरियल्स तुम्हाला त्यांच्याच स्वतःच्या पेजेसवर मिळेल की हे कसं करावं. म्हणजे फेसबुकवर व्हिडिओ बनवताना कुठले नियम पाळावे, कुठले निकष पाळावे, तुम्ही व्हॉट आर डूज अँड डोंट्स, आणि हे सगळं ऑनलाईन अवेलेबल. जर तुम्हाला डिजिटल क्षेत्रात करिअर करायचंय तर तुम्हाला ऍक्च्युली ऑनलाईन बसायला लागतं आणि ऑनलाईन सर्च करायला लागतं, आणि सगळ्याचे ट्युटोरियल्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. म्हणजे आता मला नाही वाटत अशी एकही गोष्ट आहे, म्हणजे अक्षरशः ड्रोन कसा उडवापासून ते फेसबुक मधले हॅशटॅग कुठले वापरावे ह्या सगळ्याची माहिती ऑनलाईन आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम करा की ऑनलाईन जा, हे सर्च करा थोडी मेहनत घेऊन, आणि मेहनत म्हणजे अक्षरशः 4 शब्द टाईप केल्या केल्या तुम्हाला सगळं एक भांडार समोर. ते नाही झालं आणि तरी तुम्ही अडखळलात कुठे, तर मात्र आमच्यासारखी लोक आहेत जे मदतीला तयार. थँक्यू सारंग. मला हा इंटरव्ह्यू मुद्दाम शॉर्ट ठेवायचा होता कारण तुझ्याशी आम्हाला परत नंतरही गप्पा मारायच्या, पण थोडेसे ते वेगळे विषय असतील, पण आता आपण इथेच थांबूया कारण हा विषय खूप वेगळा होता आणि तुझ्याशी बोलून खूप मजा आली. विषय खोल होता, सोपा करून सांगितलं. थँक्यू, थँक्यू सो मच श्रीरंग, आणि मलाही मजा आली तुमच्या बरोबर गप्पा मारून, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या क्षेत्राची माहिती पोहोचावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू.